नाशिकमध्ये हत्या सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. आता पुन्हा एकदा 22 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी या ठिकाणी दीपक जाधव वय वर्ष 22 या युवकाची अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून हत्या केली आहे. नाशिक कळवण राज्य महामार्गालगत सार्वजनिक वाचनालयाजवळ बावळीच्या झाडाखाली झुडपामध्ये हे प्रेत आढळून आलं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दीपकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दीपकची दगडानं ठेचून अतिशय निगृहपणे हत्या करण्यात आली आहे. हे कृत्य कुणी केलं, या हत्येमागचं कारण काय, याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाहीये. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.